हॅलो, नमस्कार. मी पूजा. तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे कैरीची आंबट गोड तिखट अशी चटपटीत चटणी. ही चटणी मी गावाकडच्या पद्धतीची बनवून दाखवणार आहे. आम्ही जेव्हा केव्हा उन्हाळ्यामध्ये गावाकडे जायचो तेव्हा माझी आजी अशीच चटणी बनवायची. ही माझ्या आजीची रेसिपी आहे. ती खलबत्त्यामध्ये वाटून छान अशी चटणी बनवायची. त्याचप्रकारे मी पण आज खलबत्त्यामध्ये वाटून चटणी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. चटणी बनवण्यासाठी एक मोठी कैरी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कैरीची अशा प्रकारे साल काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी कैरीची साल काढून घेतलेली आहे. आता कैरीची आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. सगळ्या कैरीचे मी बारीक असे काप करून घेतलेले आहेत. कैरीची चटणी वाटून घेऊया. त्यासाठी थोडी कैरी खलबत्त्यामध्ये टाकायची. एक चम्मच लाल तिखट टाकायचं. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. सवीपुरतं मीठ टाकायचं. एक चम्मच जिरं टाकायचं. थोडी कोथिंबीर टाकायची. अशा प्रकारे कैरीची चटणी मी खलबत्त्यामध्ये छान वाटून घेणार आहे. कैरीची चटणी खूप बारीक अशी वाटायची नाही, थोडी जाडसर ठेवायची, म्हणजे ती चवीला खूप छान लागते. 3 ते 4 खडे गुळाचे टाकलेले आहे. त्यामुळं कैरीचा आंबटपणा पण बॅलन्स होतो आणि चटणी पण आपली चविष्ट अशी तयार होते. सगळी चटणी मी अशा प्रकारे वाटून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही, चटणी खूप जास्त बारीक पण नाही आणि खूप जास्त जाड पण नाही. चटणी मी एका वाटीमध्ये काढून घेते. आता आपल्याला चटणीसाठी लागणारा तडका तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. थोडी मोहरी टाकायची. थोडं जिरं टाकायचं. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकायची. वाटून घेतलेली चटणी टाकायची. सगळं छान मिक्स करून घेऊया. गॅस बंद करायचा आणि तेलामध्ये चटणी व्यवस्थित मिक्स करायची. तयार झालेली आहे कैरीची आंबट गोड आणि तिखट अशी चटपटी चटणी. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण कराल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.